मेहनत अधिक नशीब बरोबर यश हे असं जर का समीकरण असेल तर ते लागू पडतं सुप्रिया पाठारेंना चला तर मग दिलके करीबमध्ये अगदी मनापासून स्वागत करूया सुप्रिया ताईचं सुप्रिया अगदी मनापासून स्वागत आहे दिलके करीपमध्ये थँक्यू थँक्यू मला नावच खूप आवडलं दिलके करीब हो ना चाल आहे ना <laughs> पण आमच्या ज्या कोणी दिलके करीब आहेत ते तर ह्या शोवर असतातच प्लस आता um, आम्हाला एक विशलिस्ट येते सगळ्या आपल्या फॅन्स कडून आणि त्या विशलिस्टमध्ये कायम तुझं एक नाव असा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सर गप्पांना सुरुवात करायच्या आधी आपण uh, तुझ्यासाठी काही गिफ्ट आणली आहेत दिलके wow. करीब कडून mm. आणि आपल्या काही स्पॉन्सर्स कडून ती मी तुला देते आणि मग आपण मस्तपैकी सुरुवात करू yes. येस ठीक okay. okay. सुप्रिया शैली डिझाईन्स हे जानवी कुलकर्णींचा एक ब्रँड आहे त्यांच्याकडून तुझ्यासाठी भरपूर गिफ्ट आहेत किती गोड आहे हे बॉक्सिस आहेत बघ दोन वा 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 फारच मस्त प्लास्टिक नाहीये हे जास्त आहेत फारच गोड आहे छान केले ग वा कलर कॉम्बिनेशन फार गोड केलंय आणि मला असं वाटतंय सगळं हँडमेड है, आहे हो हो आणि अगदीच फारच मस्त अच्छा ट्रे पण आहे वा वा खूप सुंदर आहे खूप छान केलंय खूपच मस्त आहे वा वा थँक्यू थँक्यू सो मच शैली डिझाईन ना yes, वा जानवी कुलकर्णी वा वा थँक्यू सो मच मोहिनी शिंदेकडून तुझ्यासाठी एक युके वरून साडी आली आहे ही महेश्वरी साडी आहे किती गोड कलर आहे ना चाल आहे ना वा फारच मस्त आहे तिचं नाव शिनील नावाचा ब्रँड आहे अच्छा ओके ओके ओके, ओके। शिंदे आणि मुलाचं नाव नील आहे <laughs> ओ अच्छा अच्छा मग ही पण तिच्याकडचीच आहे का ही नाही Uh, मी शिनील शिनिलच्या साड्या नेसते महेश्वरी yeah. पण ही साडी जरा वेगळी आहे ही लीला गांधींचा इंटरव्ह्यू घ्यायला मी गेले होते तेव्हा लीलाताईनी मला ही गिफ्ट दिली होती वा आणि मी त्यांना प्रॉमिस केलं होतं की मी दिलके करीबच्या एका शोमध्ये मी नक्की नेसेन थँक यू सो मच लीलाताई <laughs> <laughs> मला सुद्धा चालेल लीलाताई <laughs> कारण हा माझा फेवरेट कलर आहे आपण ही फारच गोड आहे फार गोड आहे आणि हलकी आहे छान छान लाल वगैरे खूपच माझी सगळी खरेदीच झालेली थँक्यू सो मच दिलके के सुरू करूया येस बर सुप्रिया मला माहिती आहे बऱ्याच जणांना कदाचित माहिती नसेल पण सुप्रियाचा जो प्रवास होता जो स्ट्रगल होता तो खूपच खडतर होता पण त्याबद्दल आपण नक्की बोलू नंतर बोलू आपण सुरुवात करूया तुझ्या यशापासून सुप्रिया पाठारे हे नाव घेतलं तर सगळ्यांनाच माहितीये हे नाव अतिशय लोकप्रिय आहे आणि यशस्वी सुद्धा आहे सो या यशाची पहिली ओळख कुठपासून झाली फू बाय फू हा बाई फू, फू म्हणजे काय होतं आपण सिरियलमध्ये काम करतो तेव्हा आपल्याला कॅरेक्टरने लोक ओळख बरोबर म्हणजे होणार सूनला मोठी आई म्हणून ओळखलं पुढचं पाऊलला कांचनमाला म्हणून ओळखलं फुबैफने ही सुप्रिया पाठारे म्हणून ओळख दिली त्यामुळे तो ती म्हणजे माझी पहिली पायरी म्हणायला हरकत नाही खरं तर त्यामुळे फुबैफू फु, मिळाल्यानंतर असं झालं होतं था की हे जमेल का कारण मी त्याच्या आधी कुलवधू नावाची सिरियल केली होती आणि त्याच्यात मी विलन केलं होतं त्यामुळे तीनदा माझं नाव फुबाई फुला रिजेक्ट झालं होतं कारण त्यांना असं वाटलं होतं की मला कॉमेडी नाही येत मी कॉमेडी नाही करत ती विलन चांगलं करते हाँ हाँ। तर नंतर असं झालं की नाही दीपा तेली त्या ते शोवर होती मग ती म्हणाली की नाही नाही ती कॉमेडी नाटकच करते एवढे वर्ष तुम्हाला माहित नाहीये मग ते मी फुबाई फुला गेले आणि मग तो सगळा प्रवास सुरू झाला पण तो प्रवास म्हणजे आयुष्यातला अविस्मरणीय क्षण आहे म्हणजे हो त्याचे काही अनुभव सांगशील का खूप आहेत कारण एकतर फुला दहा मिनिटाच्या बारा मिनिटाच्या स्किटमध्ये तुम्हाला कॅरेक्टर दाखवायचं असतं तुम्हाला काय म्हणायचंय ते सांगायचं असतं त्यात लोकांना हसवायचं असतं कारण लोकांना हसवणं हे खूप कठीण <laughs> आणि ज्या वेळेला ते सुरू केलं त्याच्यानंतर असं वाटायला लागलं आणि कॉन्सन्ट्रेशन खूप लागतं पाठांतर लागतं सगळ्याच गोष्टी असतात मग ते एक जरी पण इकडचा तिकडे गेला तर तो टाइमिंग पण मला खरंच जनार्दन लवंगारांचं मी नाव घेईन आणि विजय चव्हाणांचं नाव घेईन की त्यांच्याबरोबर काम करून कसं टाइमिंग टाकायचं कसं ऑडियन्स मध्ये ऑडियन्सची नस ओळखून आपण कसं आपल्या लाफ्टर येत आहेत कसे काढायचे म्हणजे एक जरी लाफ्टर गेला तरी माझं विजू मामनचं डिस्कशन व्हायचं आज का गेला आज काय नाही नाही तू ह्याच्यावर जोड कुठला करत होते विजू मामन बरोबर तू तुम्ही मी केलं साडेपाचशे प्रयोग आणि श्रीमंत दामोदर पंत केलं साडेतीनशे प्रयोग त्यामुळे जवळजवळ म्हणजे हजार एक प्रयोग मी त्यांच्याबरोबर करत होते मग भरत होत भरत आहे जाधव हो, केदार शिंदे अंकुश चौधरी म्हणजे मग असं झालं की हा का जातोय पंच मग हा आला पाहिजे ह्याच्यावर काम करता करण्यापेक्षा मला असं वाटतं हा जातोय का ह्याच्यावर पण काम जास्त केलं पाहिजे बरोबर की काम या ह्या प्रयोगात मिळाला दुसऱ्या प्रयोगाला का नाही आला आपलं काय चुकलं हा मग ते पहिलं आमचं डिस्कशन असायचं आणि ते जास्त महत्वाचं आहे मला वाटतं त्यामुळे ते, ते खूप आणि तो फायदा मला फुला झाला कारण जेव्हा तुम्ही स्टेजवर काम करता तेव्हा तुमची बॉडी लँग्वेज तुमचं कॅरेक्टर हे सगळं तुम्हाला वर्क करायला मिळतं सिरियलमध्ये तुम्ही डायरेक्ट गेल्यानंतर ते तुम्हाला पहिल्यापासून कॅरेक्टर आणायला आणायला येईल आत्ता येईल आत्ता येईल हा वेळ मिळतच नाही फुला हा ती तुम्हाला स्टँडअप कॉमेडीला नाहीच मिळणार स्केटला तो तुम्हाला कंपल्सरी तेवढ्या एका दिवसाच्या रिहर्सलमध्ये करावं लागतं त्यामुळे हा खूप फायदा झाला मला म्हणजे थँक्स टू झी मराठी की तू तुम्ही तु तु मी नाटक म्हणा किंवा दामोदर पंत म्हणा की त्याच्या नव्हती ते, ना नाटक त्यांना माहित नव्हतं मी कॉमेडी मी सोळा वर्ष मी नाटक करते कॉमेडी हे त्यांना नव्हतं माहिती त्यांना कुलवधू माहितीये बरोबर की मी व्याम्प केलंय मी विलन केलंय मग ते पण जरा सरप्राईज झाले की अरे हे चांगलं करते आणि मग आणि चांगलंच नाही तर विनर डायरेक्ट मग काय विकास समुद्रे म्हणजे ज्याने इंटरप्ट करते चहा खूपच सुंदर झाला थँक्यू सो मच सॉरी पहिल्या सीजनला विकास समुद्रे होता hmm. त्यांनी तर माझ्यासाठी म्हणजे थुपली या पादू कुठे तर अजरामर केलं म्हणजे आज कुठेही गेले तरी लोक सांगतात आठवणीने की तो आम्हाला खूप आवडला होता <laughs> आणि ते सर्वस्वी त्याचं श्रेय विकास समुद्रेचा आहे कारण तो लिहिण्यापासून डिरेक्ट पासून, पासून म्हणजे मध्ये नाही का हे पण त्यांनी लिहिलं <laughs> होतं म्हणजे मला काय फक्त मला बोबडं बोलता येतं चांगलं हा माझा एक काय जस्ट एक आपण म्हणतो ना <laughs> की काय करते का सुप्रिया म्हणलं काय नाही लय कदा आला बधून बधून कधी केलं ना तू ए, हे हे चांगलं बोलते तू करशील काय त्याने चाललं होतं कारण दिवसभर स्किट हातात आलं होतं पण त्याच्यावर वर्कआउट होत नव्हतं मग आपलं हे करूया का मग हे कॅरेक्टर करून बघूया का हे नको ते काय मी काही मिमिक आर्टिस्ट नाही त्यामुळे मी त्यातल्या त्या कॅरेक्टर मध्ये काय वेगळेपणा आणू शकतो हे करू शकते मी आवाजाने म्हणशील किंवा आता म्हातारीचा आवाज काढणं लहान मुलांचा हे नॉर्मल करू शकतो पण शत्रुघ्न चिन्हांचा आणि ह्यांची आवाज आपण नाही किंवा म्हणजे श्रीदेवीचा आवाज आप, काढणं श्री हे हे काय आपल्याला जमत आहे कारण मी मिमिक आर्टिस्ट नाही त्यामुळे मी त्यांना सांगायची माझ्या परीने जेवढं मला देता येईल तेवढं मी हंड्रेड अँड वन पर्सेंट देणार की अरे नाही काय काय श्रीमंत काय हेच नाही कधी कधी असे स्क्रिप्ट होतात म्हणजे लेखक तरी कधी कधी ब्लॉक होऊन जातात ना कळत नाही आपल्याला पण म्हटलं काय करायचं रे कंतला आला बथून बथून करताला तुला काय तुटतर काय बघ ना त्याला असं एकदम क्लिक झालं ह्याच्यावर काहीतरी करूया का म्हटलं कर तसंही आमच्याकडे स्क्रिप्ट नव्हतं मग राकेश सारंगांना सांगितलं की असं असं हे राकेश राकेशजी म्हणाले की अरे आणि ते खूपच म्हणजे सपोर्टिव्ह आणि होते पहिल्यांदा ते सगळं करायचं आणि खूप चांगला सेन्स ऑफ ह्युमर त्यांचा म्हणजे असे पंचेस मध्ये हा म्हणजे एखादं स्किट पडतंय तर त्याला कसं उचलायचं त्याच्यात काय एलिमेंट टाकू शकतो आपण काय नाही हे राकेशजींनी खूप हेल्प केली तेव्हा आणि ते आलं आणि दुसऱ्या दिवशी हा डायरेक्ट स्क्रिप्टच घेऊन आला हातात वा हे घे म्हणजे कशावर लिहिलेस काय आहे हे कोण आहे कशातला <laughs> तू बघ ग फक्त आणि तेव्हापासनं जे काय थुपली या वादू कुठे हिट झालंय <laughs> म्हणजे <मुंझे... laughs> थँक्स टू विकास की माझ्यासाठी त्याने तुपली मस्त मस्त तुला तू जेव्हा सुरू केलं फू बाय फू तेव्हा तुला असं वाटलं होतं की मी विनर होईल म्हणून खरंच नाही म्हणजे कधीच नाही वाटलं होतं कारण खूप चांगले चांगले आर्टिस्ट आणि सगळेच आपले मित्र मैत्रिणी आपल्या बरोबर होते त्याच्यामुळे चौथ्या सीझनला माझ्याबरोबर आनंदाचा होता आनंद अभ्यंकर मग त्याची माझी जोडी एक वेगळीच होती म्हणजे एक जॉनरच वेगळा असतो मग पाचव्या सीझनला माझ्या बरोबर भाऊ आला आणि माझं असं झालं की बाप रे भाऊ कदम म्हटलं ह्याच तर कम्प्लीट जॉनर वेगळा आहे <laughs> हा आणि मी मॅच कसे होणार कारण मी फुल एनर्जी आणि आणि भाऊ असा सटाल आणि त्याच त्या हिशोबाने टाकणं <laughs> म्हटलं दीपाला म्हटलं वर्क होईल का नक्की कारण मी चार सीझन केले भाऊने पण ताऱ्यांबरोबर काम केलं म्हणजे तारे आणि भाऊंची जोडी होती म्हणाले नाही तू बघ करेल म्हटलं मला नाही वाटत आहे मी खरं सांगायचं तर मी असं म्हटलं होतं तिला मला नाही वाटत होईल तर मला म्हणाली नाही नाही होईल होईल चांगलं होईल आणि अर्थातच सगळे चॅनल वर्क झालं ग फक्त मला एकच काम करायला लागायचं अख्खं किट मला पाठ करावं लागायचं कारण भाऊ कुठेही मध्ये विसरायचा आणि मग नंतर असायचं की आता आता काय पुढे म्हणजे भाऊच्या डोळ्यामध्ये असे ससे दिसायचे धावताना की मी गेलो 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 आता मग त्याला आणावं लागायचं त्यामुळे ती ती धमाल होती पण मला असं वाटते भाऊ बरोबर काम करताना ना खूप गोष्टी शिकायला मिळाल्या की एकच आपण एक म्हणतो ना नाटक केल्यानंतर एक पंचवीस प्रयोगानंतर आपण म्हणतो एक मोनोटोनस होतो किंवा आपण काय करणार आहोत हे पुढे आपल्याला माहित असतं प्रेक्षकांना माहीत नसतं तुमच्या बॉडी लँग्वेज मधनं हे कळता काम नाही की तुम्ही पुढे काय करणार तर ते ना मला भाऊ करण्याचे कारण प्रत्येक रिहर्सल वेगळी असायची माझं असं वाटतं भाऊ हे नाही केलेलं तू आता का करतोय असं नाही का गेलं बरं ठीक आहे आता आपण आणखीन काहीतरी वेगळं <laughs> माझं असं मला असं सतर्क राहावं लागायचं <laughs> की नाही नाही भाऊ काही करू शकतो भाऊ कुठेही जाऊ शकतो त्यामुळे मग त्याला ते सगळं पण म्हणजे काय म्हणता त्याला हेवन हेवन म्हणजे <laughs> भाऊ बरोबर काम करणं ही पर्वणी <laughs> आणि एक छान जमून जमू आलं म्हणजे एक मजा किंवा कुठेही असं नाही की अरे त्याचेच लाफ्टर आहेत मला लाफ्टरच मिळत नाही का असं आमच्या दोघांमध्ये कधीही झालं म्हणजे कधी, कधी स्किट असे असायच्या की तो पिचवर आहे खेळतोय मी हा, मागे आहे कधी मी आहे पिचवर कधी तो मागे आहे पण आम्ही एकमेकांचं पाय ओढणं किंवा त्याचं लाफ्टर टाकून देणं त्याचा काढ कदाचित जर का तसं झालं असतं तर तुम्ही एक्झॅक्टली एक्झॅक्टली अगदी युनिटी आणि टीम आणि सगळ्यात त्याच्या बरोबरीला दोघांचं नाव मी अगदी आवर्जून घे ते म्हणजे निलेश साबळे आणि कुशल बद्रिका कारण कॅरेक्टर करण्यात एनर्जी आपल्याला काय म्हणते ना आपल्या मित्राकडनं आपला हात धरला तरी असं वाटतं की हा येस होणार 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 ते जे कुशलकडे आहे ना ते अमेझिंग आहे म्हणजे मग त्या असे मित्र असले आजूबाजूला कि मग ते असे होऊन जात असं धमाल व्हायचे एक स्किट आम्ही केलं होतं मी आणि आनंद अभ्यंकर आणि सात सहा वाजता सुरू होणार okay, आता शूटिंग आणि पाच वाजता झिरो परफॉर्मन्स ओके तर पाच वाजता झिरो परफॉर्मन्स झाला आणि सारंग काय मजा नाही काय घडलंच नाही काही म्हटलं मग आता ते बदलूया म्हटलं हो सहा वाजता स्किट करायचं हा हो करूया ना बघू ठीक आहे तुम्ही आता बसू नका मी बाकीचं सुरू करतो तुम्ही बा मागे जा मला कळेच ना आनंदाचा पण म्हणाल आता आयट्यावेळी काय करणार मग तेव्हा साबळे साबळेची अँकर लिंक चालू होती त्यामुळे साबळे येऊ शकत नाही म्हटलं मग निलेश ना निलेश नको निलेश एकुशल तुझा असं करून त्यांनी कुशलला आमच्यावर पाठवलं म्हटलं काय करायचं कुशल काय सुचतच नाही नाही रुख रुख तो मला सुप्रा बोलतो रुख ना सुप्रा पुस्तक आणि मग पाच दहा मिनिटं एक पिनड्रॉप सायलेन्स होता आणि मग After वाला मै ये करेंगे, आफ्टर बिफोर मला गे मॅजिक म्हणजे काय आफ्टर बिफोर काय रुक रुक एक मिनिट तो गेला मेकअप मनकडे वीक आहे वीक वीक आहे तुमच्याकडे मला हा वीक आहे हा ठीक आहे आनंदादा टक्कल होता ना मग ते टक्कलच अरे माझे मी केस नाहीयेत मग माझं लग्नच नाही ठरायचं मग मी हा वीक घातला आणि मग माझं लग्न ठरलं वगैरे असा तो फंडा केला आणि पंधरा वीस मिनिटात स्किट रेडी हो आणि त्या दिवशीच परफॉर्मर ऑफ द डे ब्लास्ट बिस्ट सगळं मिळालं बर आणि बाबरे काय आहे म्हणजे काही होऊ शकतं असं असे इन्सिडेंट खूप झाले खूप झालेत आमच्या बाबतीमध्ये तेव्हा तर असं होत की नाही नाही शक्यच नाही इव्हन ज्या वर्षी आम्ही जिंकलो मी आणि भाऊ त्या वर्षी आता तू बघितला असेल तो आ, मिस्टर बीन वाला केला होता आम्ही मध्ये जातो पिक्चर बघतो वगैरे नाही का पण तो खूप म्हणजे आता दर संडेला वगैरे तो मोस्ट दाखवतो तर त्याच्यामध्ये काय होतं वाक्य खूप कमी होतं वाक्य नव्हतीच म्हणजे जवळ जवळ फक्त ऍक्शन रिएक्शन फक्त ऍक्शन रिॲक्शन आणि म्युझिक बास एवढंच होतं फिनाले घाणेकरला होता आणि चार वाजता पाच वाजता फिनालेचं आमचं हे झालं आणि अर्थातच फिनाले म्हटलं आपल्याकडे कसं असतं अरे ते लाईट बघणार हे करणार ते करणार ह्या गोंधळामध्ये तुम्हाला म्युझिकच इम्पॅक्टच चा कळणार नाही आणि त्याच्यात खूप मेहनत घेतली होती एक तर तुषार देवलने आणि निलेश साबळेने आणि मी आणि भाऊ असं झालं की अरे काय म्हणजे खाली जे बघत होते ज्यांना आम्हाला दाखवायचं होतं किंवा जे फायनल करणार होते तेव्हा राकेशजी नव्हते ते म्हणाले की अहो याच्यात काही घडतच नाहीये कसं हसायलाच येत नाहीये काय करताय तुम्ही थिएटर मध्ये करेक्ट आणि आमचं असं की नाही नाही त्याच्यात ते म्युझिक तर म्हटलं येणार प्रॉपर्टी नाहीये ना आता हातात पॉपकॉर्न तेव्हा नव्हतं आम्ही पॉपकॉर्न बरोबर काय करणार आहोत काय नाही हे त्यांना काहीच अंदाज नव्हता मग भाऊ म्हणाला की भाऊ आणि मी एकाच बिल्डिंग मध्ये राहतो तर भाऊ मला म्हणाला जाऊ दे नाही म्हणून आपण घरी जाऊया म्हटलं अरे असं कस नको करूया फिनाले आहे मला की मग काय त्यांना आवडलं नाहीये म्हटलं तर ठीक आहे आपण आपल्या परीने करूया ओके okay. मग शांतपणे मी निलेश भाऊ आणि तुषार म्हटलं आपलं जसं ठरलंय तसं आपण करूया बाकी बघू आपण पुढे स्वामीवर सोडून द्यायचं काय होईल ते बघू आपलं पण खूप ओठात गोळा होता खूप टेन्शन होतं एकतर कारण खूप आपली इंडस्ट्री जवळजवळ आली होती आणि थिएटरपेक्षा बाकी लाखो जनता बघणार आपल्या काहीतरी दिलं पाहिजे ना आपण चांगलं आणि संपल्यानंतर तो ऍक्ट संपल्या असालो की अरे हे काय म्हणजे मिरॅकल झालं हे सगळं काय झालं देवाला ठाऊक म्हणजे ज्यांनी त्यांनी आपापल्या जबाबदारीने कामं केली होती आणि त्या वर्षी आम्ही विनर होतो <laughs> मस्त <laughs> हे सगळे दिसते आम्हाला माहिती नसतात exactly. म्हणजे बिहाइंड द सीन्स जे तुमच्या बाबतीत घडत फुबाई म्हणजे सगळेच ऍक्ट करण्यासारखे होते काही शिकण्यासारखे होते बऱ्याचशा काही काही गोष्टी होत्या मजा आली पण मला सांग फुबाई नंतर तुझ्या यशाचा दुसरा माइलस्टोन कुठला होता होणार असून मी होणार असून मी या करायची म्हणजे मला निलेश मयेकरांनी जेव्हा फोन केला की आपण असं असं एक सिरियल करतोय ज्याच्यात सहा सासवा आहेत वगैरे माझं असं सहा सासवा म्हणजे काय आहे म्हणजे मला असं वाटलं की ह्याची बायको वेगळी त्याची बायको वेगळी असं काहीतरी असेल तर म्हटलं त्याच्यात काय मिळणार आहे प्रत्येकाला हे करण्यात नाही मस्त आहेत सहा सासवाच आपलं हे आहे मेन म्हटलं अच्छा ओके तर त्याच्यात दोन रोल आहेत एक मोठी आई एक छोटी आई तर छोटी आई आहे त्याला थोडासा ती जरा विसराळू दाखवली आहे तर थोडासा तो म्हणाला की त्याला ना एक फनी एलिमेंट आहे त्याच्यामध्ये थोडासा आणि जी पहिली आई आहे म्हणजे मोठी आई जी आहे ती खूप भाऊक आहे खूप इमोशनल आहे कारण तिचा नवरा आणि मुलगा ॲक्सिडेंटमध्ये गेला आहे त्यामुळे आता बरोबर कोण नाही ह्याला तिने लहानाचं मोठं केलंय तर म्हणजे जरा जरी काय बोललं तरी तिचं असं 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 ते कॅरेक्टर होतं आणि मला ना सांगू खरंच मला ना रडायला अजिबात आवडत नाही मला ना येतो रडायचं म्हटल्यावर शब्दाला रडायचं म्हणजे डोक्याला टेन्शन आहे तर घालून घालून किती घालणार तुम्ही जेव्हा सीन सलग चालू असतो ना तेव्हा पाणी येतं आपण नाटकात आपण काम करतो तेव्हा म्हटलं आता काय करायचं म्हटलं ठीक आहे तर तू ठर पण मला म्हंटल मला म्हणाला तू फन एलिमेंट वाला रोल नको करूस छोट्या आईचा म्हंटल का रे असं तर म्हटलं की कारण तू फुबाई फू करतेस ना हुँ. तू तिकडे तेच करतेस तू परत इकडे केलंस ना तर त्याच्यात वेगळेपणा नाही तर माझा चलो हा यार बरोबर आहे करेक्ट आहे मग मी भेटले मंदार देवस्थळींना भेटले बाकी सगळं भेटलो वगैरे <laughs> आणि आले सगळं शूटिंग सुरू झालं आमचं बरं ह्यांच्या <laughs> बरोबर कोणाबरोबर मी फक्त लीना बरोबर नाटकात काम केलं होतं कोणाबरोबर काम केलं नव्हतं पूर्णिमा तळवळकर रोहिणी मावशी आणि रोहिणी हटंगडी म्हणजे असं नाव असं झालं होतं ना वापरे यांच्यावर काम करायचं आपल्याला शशांक आणि तेजू खूपच नवीन होती म्हणजे त्यांचं काही हे नव्हतं पण बाकी या ज्या होत्या त्या म्हणजे मातब्बर होत्या म्हणजे ठीक आहे करूया आणि पहिला सीन तो झाला ज्याच्यामध्ये माझा आणि शशांकचा खूप इमोशनल सीन होता वगैरे आणि मी आणि शशांक सीन संपला तरी रडतच होतो आमचं असं झालं की अरे, पहिला अरे दिवस अरे पहिला दिवस आमचा आणि पहिली ओळख माझी आणि शशांकची पण शशांकने इतकं कम्फर्टेबल केलं होतं काम करताना कुठेच असं जाणवलं नाही की मी त्याला ओळखत नाहीये किंवा आपण पहिल्यांदाच असं ऑकवर्ड पोझिशन मध्ये असतो ना असं कुठेच जाणवलं नाही आणि तो जेव्हा टेलिकास्ट झाला तेव्हा मात्र निलेश मयेकरांनी फोन केला बघितलास किती बा, बा, बा। <laughs> मस्त झाला सीन मी बोललो होतो तुला त्यामुळे अगदी म्हणजे सांगू ते मनापासून खर तर निलेश मयेकरांचे आभार आहेत की त्यांनी एक माइल्ड स्टोन म्हणतात ना आपण एक रोल तो माझ्या पदरात दिला त्यामुळे आणि ह्यांच्या बरोबर सगळ्यांबरोबर काम करणं म्हणजे आता अजूनही आमची मैत्री टिकून आहे हो मला माहित आहे सांगितलं सांगितलं म्हणजे आमची चांदाळ चौकडी नावाचा ग्रुप आहे सहा जणींचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये आम्ही दर महिना दोन महिन्यानंतर एकदा नाईट आऊट करतो कोणाच्या तरी घरी किंवा बाहेर पिकनिकला जातो आता आम्ही दोन दिवसांनी मोशींच्या पेंटच्या घरी चाललोय असं ठरलेलं असतं त्यामुळे भेटलो नाही तर आमचं असं होत की आधी चला भेटूया किती दिवस झाले पण अशा मैत्रिणी मिळणं खूप भाग्याचं लागतं कारण आम्ही मंदारला तेच सांगितलं होतं की एकतर दोन गोष्टी होतील सहा जणी एकत्र आहेत आणि सातवी तेजू तर एक होईल की एकमेकींच्या झिंजा तरी उपटू नाही तर एकमेकांच्या इतक्या गोटात घुसू की तुला सगळ्यांना सीन साठी बाहेर काढणं कंटिन्यू येईल <laughs> तोडायला लागणार झिंजा नका उपटू प्लीज असं काही करू नका पण असं झालं नाही आणि खूपच क्यूट असा ग्रुप आहे आमचा सुप्रिया आ, हे झाले तुझ्या यशाचे टप्पे पण इथवर पोचण्यासाठी तू खूप खडतर प्रवास केलायस अ खूप बिकट परिस्थितीला सामना दिलाय सो तो स्ट्रगल पिरियड तुझा कसा होता नेमका ते जर का तू कम्फर्टेबल असशील तर सांगशील हो हो नाही नाही काहीच प्रॉब्लेम नाही आहे सांगायचं ते म्हणजे पुढचं पाऊलचं तर ते सुद्धा आहे कारण पुढचं पाऊलला मी uh, आधी एक uh, आर्टिस्ट uh, uh, काम करत होत्या मग त्यांचा काही प्रॉब्लेम झाला म्हणून मी आले आणि ते कांचन मला कॅरेक्टर होतं uh -huh. आणि ते पण व्हिलन होतं त्यामुळे तिकडे म्हणजे माझ्या आत्ताच्या आता आयुष्यात माझ्या खूप महत्वाची गोष्ट किंवा व्यक्ती असलेली व्यक्ती मला भेटली ती म्हणजे हर्षदा खानविलकर आणि आयरिश प्रोडक्शन सारखं प्रोडक्शन त्यामुळे पाठारे अर्थातच सगळेजण त्यामुळे ते सुद्धा एक काय म्हणतात त्याला एक मानाचा तूर आहे माझ्या ह्याच्यात की मी पुढचं पाऊल केलं वा, वा।, वा। <laughs> स्ट्रगल म्हणशील तर खूप स्ट्रगल केले म्हणजे आता असं वाटतं की अरे बापरे एवढं एवढं झालं आता स्ट्रगल मला खरं सांगायचं तर मला नाटकात सिनेमात येण्याची अजिबात इच्छा नव्हती अच्छा हा मला एसीपी इन्स्पेक्टर वगैरे असं काहीतरी व्हायचं होतं आणि तू मस्त झाली असतीस खरं तू एवढी रोखोक आणि कडक आहेस ना की नक्कीच झाली असतीस तू झाली असते पण त्यावेळेला असत खूप लोकांना मारलं असतं ग म्हणून नको नाही गेले आमच्या सगळ्या कामांकरता आम्ही तुझ्याकडे असतो तर असं झालं की परिस्थिती काही फार आमची चांगली नव्हती माझ्या आईकडची आणि मी सगळ्यात मोठी तर मग शिक्षण खूप म्हणजे आईने शिक्षण द्यायला द्यायला नकार नाही दिला पण परिस्थिती बरोबर पर पर कामं करण्याला सुद्धा गरजेची होती त्यामुळे हुँ। मग खूप गोष्टी केल्यात मी लोकांच्या घरी भांडी घासली आहेत कपडे धुतले आहेत या या सिरियसली मी दुधाच्या बाटल्या पोचवल्यात मी आमच्या त्यावेळेला ना आपण जसे एअर फ्रेशनर ठेवतो तसे लवली बॅग म्हणून चंदनाची पावडर असलेले लवली बॅग यायच्या जे तेव्हा कपाटात ठेवायचे त्या वास तो येण्यासाठी ते विकले तेव्हा दहा रुपयाला एक पंचवीस ला तीन अशा आम्ही विकायचो तेव्हा मग मी रस्त्यावर अंडी आणि चणे घेऊन बसली आहे विकायला खूप खूप कष्ट केले खूप कष्ट केले आमच्या पाचवी सव्वीस सातवी अशाच रेंज मध्ये मग आमच्या शाळेच्या बाई आहेत त्या आमच्या त्या रोडने अशा चालल्या होत्या झालटे बाई तर त्यांनी मग मा माझ्या आईला बोलवलं म्हणाले की अहो आता मुलगी आणि असे तिला बसवता बरं नाही वाटत उमरखाडीमध्ये जिथे राहायची आधी तिकडे ना दारूचे गुत्ते खूप होते ते चकना म्हणून ते सगळं घेऊन जायचंय तर त्याच्यामुळे मी अशी होते की माझा मला कोणी हात लावणार नाही हे आईला माहित होतं कारण मी तेवढी डेरर होते त्यामुळे आणि भावंड सगळी लहान होती बसणार कोण करणार कोण मग मी ते करायची मग त्यांनी सांगितलं की असं नका करू तिचा शाळेचा काय खर्च आहे ना तो मी करते त्यामुळे मग आम्हाला मला झालटेबाईंनी दत्तक घेतलं होतं शाळेच्या खर्चासाठी त्यावेळेस मला शाळेचा ड्रेस दोन रुपयाला मिळायचा मग तो सुद्धा पण लाईन लावून घ्यायला लागायचा त्याला नळ बाजारात जायचो आम्ही मी आणि माझी आई मग रात्री रात्र म्हणजे अठरा घरची आम्ही भांडी घासायचो दिवसभरात मी आता शाळेत गेली की मग आई करायची आई मॉलिशची काम आईने माझ्या खूप कष्ट केले प्रचंड कष्ट केले मग ते सगळं करून 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 नंतर मग वेदांती मेहंदळे नावाची माझी मैत्रिणी आहे जी आत्ता विरारला राहते आपलं कर्जतला राहते तर ती पालेकर अर्चना पालेकरबाईंकडे कथ्थ भरतनाट्यम शिकायची तर माझं मला म्हणजे मला पण डान्स करायचा आहे जाऊया ना आपण जाऊया तेव्हा काहीतरी मला वाटतं सत्तर रुपये फी होती त्या डान्स क्लासची मी आईला म्हटलं मला सत्तर रुपये देणार दर महिन्याला डान्स क्लास बरं डान्स क्लास कुठे गिरगाव अच्छा मी राहिला कुठे कुर्ला आई म्हणाली कुठून जाणार कुर्ल्यावरनं गिरगावला शाळा माझी सांडस्टोडलाच होती डोंगरीला म्हटलं जाईन ते ना तेव्हा तिथून जाईन मी काही बोल नाही सत्तर रुपये आता परवडणार नाही मग मी त्या वेदांती मेंदळेच्या घरी भांडी घासायची ज्याचे मला शंभर रुपये मिळायचे मग मी तीस रुपये आईला द्यायचे आणि सत्तर रुपये डान्स क्लासला टाकायचे मग तिकडे मी जायला लागले तर बाईंनी मला एकदा पकडलं मी सगळ्यांचे काहीतरी टाइमपास करत होते ह्याची नक्कल कर त्याची नक्कल कर बाईंचीच नक्कल कर बाई मला म्हणाला की तू कशाला आली डान्समध्ये तू ऍक्टिंग मध्ये झाला पाहिजे खरं म्हटलं मला कुठे ऍक्टिंग घेते मी आता बघत होते खिडकीतून तू सगळं चांगलं करतेस ते ऍक्टिंगच म्हणतात त्याला हो का ह्याला ऍक्टिंग म्हणतात हे कुठे आपल्याला माहिती आहे कारण शिबिरं बिबिरं काही केलीच नाहीत ना काही माहितीच नाही म्हणायला करूया आपण म्हटलं ठीक आहे मला सांगा तुम्ही मग मनोहर धोत्रे हे आपल्या शासकीय मुद्रणालय असतं ना तिथे ते जॉबला होते आणि त्यांच्या तर्फे ते नाटक करायचे तेव्हा त्यांनी डार्लिंग डार्लिंग केला होता मला म्हणाले तू करूया आपण त्याच्यात एक मोना आणि शर्मिला असे दोन कॅरेक्टर होते तर एका कॅरेक्टर मध्ये काहीतरी असं ते टॉवेल लावायचा सीन होता तर तेवढी मी कम्फर्टेबल नव्हते कारण त्या तोपर्यंत तेवढं काही डोक्यात आलं नव्हतं करायचं वगैरे म्हटलं नाही ते नाही करणार दुसरा रोल करेन ठीक आहे पण मला ना, ना खरं सांगू ऍक्टिंग कशाशी खातात हेच माहित नव्हतं कारण इंडस्ट्रीमध्ये आमच्या अख्ख्या घराण्यात एकच मुलगी ती म्हणजे अर्चना निवरेकर माझी बहीण त्यामुळे तिच्याबरोबर तिची बालनाट्य आहे तिचं ऍक्टिंग आहे पण मी जाईन असं मला वाटलं नव्हतं कारण ती मला बरोबर घेऊन जायची पण फक्त बॉडीगार्ड म्हणून त्याचे मला शंभर रुपये द्यायची तू माझ्या बरोबर चल मी तुला पैसे देईन तिला शूटिंगला मिळायचे पण समजा कोणी छेडलं कोणी मारलं तर कोणतरी पाहिजे ना आपला सपोर्टिव्ह म्हणून अर्जु मला घेऊन जायचं आणि तेवढंच माझं तिच्या बरोबर तेव्हा मोबाईल नाही काही नाही काही नाही त्यामुळे बसून आपलं तिचं काम बघायचं ही कशी करते काय करते मग ते डार्लिंग डार्लिंग सुरू झालं आणि त्यांनी मला पहिल्या प्रयोगाला दीडशे रुपये दिले बर माझं असं आयुष्य महिनाभर भांडी घातली ते शंभर रुपये मिळतात हे दोन तासाचे दीडशे रुपये मिळाले हे वा, वा। चांगलं आहे मग आणि परत लोक येऊन आतमध्ये बोलायचे अरे मस्त काम केलं चांगलं झालं माझा हो काय चांगलं आहे मग करायला हरकत नाहीये असं करून आम्ही गणपतीचे दिवस होते ते आणि दहा दिवसात तेव्हा काहीतरी मला वाटतं सात का आठ प्रयोग मिळायचा आणि मिळाले ना मला एवढे बाराशे पंधराशे रुपये मग तेव्हा माझ्या शाळेतल्या दोन मैत्रिणी होत्या त्यांनी ना मला ड्रेस दिले होते कारण माझ्याकडे मा तसे ड्रेस नव्हते नाटकात मी घाले आणि त्यावेळेला नाटकामध्ये स्वतःचे कपडे घालायचे असतात ते काय प्रोड्युसर द्यायचे नाही मग एकीने एक सांगितलं हा माझा ड्रेस घाल मग हिने सांगितला हा माझा ड्रेस घाल असे मी ते ड्रेस आणून आम्ही घातले होते आणि मला असं अरे मस्त आहे पैसे पण मिळतात चांगले मान पण मिळतोय तर मग मी माझ्या पप्पांना सांगितले म्हणजे पप्पा असं असं आहे मला पप्पानी एकच सांगितलं माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे मला मान खाली घालून राहावं लागणार नाही अशी एकही गोष्ट करू नकोस बाकी तुला जे तुझ्या आयुष्यात कवलट ते मला म्हणाले की नऊ ते पाच नोकरी अजिबात करू नकोस जे इतर लोक करतात ना ते करू नकोस काहीतरी वेगळं कर काहीतरी हटके कर असं त्यांचं म्हणणं असायचं आणि आई कंप्लिटली अपोजिट होती अच्छा आईचं म्हणणं होतं हजार बाराशेची नोकरी कर मुलं कर नवरा सांभाळ संसार सांभाळ बास संपला विषयी पप्पासारख्या आई बोलायला लागली की नको नको असं काय करू नको वेगळं वेगळं कर वेगळं कर असं असं त्यांचं म्हटलं बघा असंच आहे मी सुरू तर करते मग बघूया पण त्याच्यामुळे जरा शिक्षण थोडं किती आली झाल्या नववीला मी पहिलं नाटक केलं प्रोफेशनल बर त्याच्या आधी मी हे सगळं केलं oh. प्रोफेशनल, नाटक, oh. प्रोफेशनल oh. hmm. hmm. ए, नाटक नाटक मी पहिलं केलं आणि त्याच्यात सुद्धा मी अजिता वेलिंग माझी आहे तिच्यामुळे मी खरं तर प्रोफेशनल नाटकात आले अच्छा पहिल्यांदा प्रतिकार नावाचं नाटक होतं किरण कामेरकरांचं किरण थिएटरचं आणि माझं असं की लवंगारे आणि तेव्हा लवंगारे वगैरे म्हणजे मी पण पहिलं नाटक लवंगारे मोठं नाव आणि खूप छान सांभाळून घ्यायचे ते खूप तेव्हा मी नववीत होते तेव्हा मी ते पहिलं नाटक केलं आणि माझं असं झालं बापरे कसं करणार हे दौरे बिवरे कसं काय वगैरे पण इतका गोड ग्रुप होता त्याच्यामुळे कधीच असा त्रास नाही झाला कुठल्या गोष्टीचा कधीच नाही मग ते दौरे सुरू झाले मग मग कॉलेजला दांड्या झाल्या मग ते काही जाणं होईना मग तसं करत खडत 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 कसं बस ते पूर्ण केलं पण मग माझं असं झालं की एकदा मी दौऱ्यात गेलो होतो तेव्हा मी बारावीला होते बर सविता प्रभुणे विनय आपटे प्रभाकर पणशीकर सगळ्यांबरोबर निर्णय तुमच्या हाती नाटक बर आणि एकोणीस दिवसाचा दौरा आणि दौऱ्यावरनं घरी गेल्यावर होती परीक्षा बारावीची <laughs> आईला पो तेव्हा कसं ते टी डी वरनं करायला लागायचे ना फोन आई वली कार का तुला परीक्षा सुरू होते आणि दौरे करते म्हणजे झाला आता शेवटचा हे झाला की आले मम्मी मग सविता ताई रोज अभ्यास घ्यायचा माझ्या सविता हे पाठ करून ठेव मी आल्यावर विचारणार कारण त्यांचे तेव्हा पुण्यामध्ये खूप नातेवाईक होते त्यामुळे सविता ताई आम्ही हॉटेलवर गेलो प्रेस झाले की त्या नातेवाईकांकडे जायचं बर... मग संध्याकाळी प्रयोगाच्या आधी येईपर्यंत मला अभ्यासक्रम दिलेला असायचा हे करायचंय हे पूर्ण करून ठेव ते पूर्ण करून ठेव <laughs> अशा पद्धतीने मग ते शिक्षण होत गेलं आणि नाटक चालू राहिलं बर बरं बर। <laughs> बापरे हे मला माहित नव्हतं ग म्हणजे लोकांना कमी स्ट्रगल केला माहिती स्ट्रगल खूप केलाय सुप्रेनी एवढं माहिती होत पण एवढे मला असं वाटतं की आ, मी मुद्दामून नाही हे सांगितलं की मला असं वाटतं त्याचा मला त्याचं भांडवल नाही करायचंय म्हणजे सिंपती नकोय मला बिलकुल कारण मी माझ्या परिस्थितीतनं बाहेर आले मी हे करून दाखवले मला मागायचं की हे तुम्ही पण तेच करा परिस्थिती अशी आहे रडत बसून त्याच्यातनं बाहेर पडायचं नाही हे मला नाही आवडत त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला माझ्या दुःखांचं किंवा मला माझ्या कष्टाचं भांडवल नाही करायचं ओके मी आहे मग मला विचारलं कोणी तर मी खोटं नाही बोलत हे आहे हे सत्य आहे त्यामुळे मला असं काही वाटत नाही की हे नाही सांगायला पाहिजे किंवा मग वेगळंच काहीतरी सांगायचं लोकांना की जरा ऐकायला असं काहीही असं मला वाटत नाही जे सत्य आहे ते सत्य आहे संपला विषय बापरे हे मला सांग बऱ्याच लोकांना असं वाटतं की या क्षेत्रात येण्यासाठी एखादा गॉडफादर लागतो तुझं काय मत नाही मला नाही वाटत तसं कारण तुमच्याकडे एक तर मेन म्हणजे काय होतं की शिबिर केलं किंवा बाकीच्या काही कोर्स वगैरे करून ते डेफिनेटली त्या चांगल्या गोष्टी असतात मी नाही असं म्हणत नाहीये पण आतूनच तुमच्याकडे नसेल काही तर कसं येणार ते म्हणजे मला आठवतंय मी झुलवाच्या वेळेला वामन सरांना भेटायला गेले होते वामन केंद्रेंना अजिता वेलिंग त्यांच्यामध्ये त्याच्या त्यांच्याकडे तेव्हा काम करायचे झुलवामध्ये पण करायची तर वामन सर मला मला म्हणाले काय तू अजिता म्हणाले की हिला पण करायचं आहे मध्ये तेव्हा मी ही नाटकं नाट करत होते म्हणजे प्रोफेशनल नाटकं चालू होती माझे पण जरा वामन सर वामन केंद्रे नाव थोडस असं तर मी गेले होते तर मला म्हणाले ये मग तू पण जॉईन कर मी <laughs> त्यांना म्हंटल मला नाही परवडत तुमची फी तीन हजार रुपये फी आहे तुमची कुठून आणणार म्हंटल मला असंच घ्यायचं तर घ्या नाटकात त्याने असं अजिताकडे बघितलं म्हणाली आई सगळ्या सगळ्यांच्या समोर सरांना बोलली असं मी नाही बोलली फक्त माझं असं की माझ्याकडे नाहीये तीन हजार रुपये मी कुठून आणणार तेव्हा ठीक आहे ओके मग तेव्हापासून ते मला हिरवीन म्हणतात की ही आली आणि डायरेक्ट तोंडावर मला जे बोलले त्याच्यानंतर त्यांनी मला तीन पैसे तमाशामध्ये काम करायला घेतलं ठीक आहे जे मी शिबिरात शिकवतो ना तेच मी नाटकाच्या रिहर्सलला शिकवेन मग तिथे शिकतो म्हटलं हा चालेल मग पण तिकडे सुद्धा अजिता म्हण किंवा गौरी वामन केंद्रे सगळेच जाणं म्हणजे असे आपल्या आजूबाजूला खूप छान लोक असली किंवा मला असं वाटतं की आपण पॉझिटिव्ह असलो ना की समोरचा निगेटिव्ह असलेला पण पॉझिटिव्ह होतो असं मला वाटतं बाकीच्यांचं मला माहीत नाही पण मी जेवढं जमेल तेवढं डेफिनेटली पॉझिटिव्ह राहण्याचं किंवा सकाळी आलं की अरे यार काय काय शूटिंग असं नाही जे अख्खा दिवस जातो त्याच्यावर तुमचा हो। पहिलं आल्यानंतर असं चार्जच राहिलं पाहिजे म्हणजे छान आजूबाजूला वातावरण असं राहिलं की काम करायला पण मजा येते या स्ट्रगल मध्ये तू खूप काही शिकली असशील तुला खूप आयुष्याचे धडे मिळाले असतील खूप काही चांगले वाईट अनुभव सुद्धा असतील तर ते थोडक्यात सांगू शकशील का असे काही म्हणजे न विसरण्यासारखे अनुभव राजस्थान हे माझ्यासाठी न विसरण्यासारखं अनुभव आहे तू ऐकलंच असशील ते डिरेक्टली होते नाही असं काही नाही पण आता तेवढे जरा सेफ झालेत लोक म्हणजे <laughs> बाकीच्या गोष्टी बघतात त्यावेळेला काय झालं होतं की एक हिंदी सिरियलचं पायलट माहितीये ना तेव्हा पायलट व्हायचे आणि मग ते सबमिट केल्यानंतर मग सगळ्या गोष्टी व्हायच्या तर तेव्हा मी तो एक पायलट केला होता त्याच्यामध्ये रघुवीर यादव बरोबर मी काम केलं होतं अर्चना पण होती त्याच्यात पंकज बेरी होते मग त्याचा तो डिरेक्टर होता आणि मग त्यांनी मला विचारले फिल्म करशील का राजस्थानी फिल्म आहे म्हणजे हा करेन आणि मी होते वीस वर्षाची तेव्हा खूपच हा वीस वर्षाचे होते तर तेव्हा त्यांनी विचारलं मग मला तेव्हा ठरले अख्ख्या पिक्चरचे पंधरा हजार रुपये हजार रुपये म्हणजे खूप झाले ग पैसे तेव्हा म्हटलं हां करेन ना करू करूंगी मग ते सगळं झालं फायनल झालं सगळं झालं वगैरे मग जाणं बिणं सगळं तिकडे आणि तिकडे गेल्यानंतर अंशुमाला पाटील पण होती माझ्याबरोबर बरं त्या सेम फिल्मसाठी माझ्याच फ्रेंडचा कॅरेक्टर होता वगैरे आणि तिकडे गेल्यानंतर आम्हाला कळलं की अरे हा जो प्रोड्युसर आहे हा वाईट वळणाचा आहे तिकडे तो काहीच बरं नाही आहे मग काय करणार पण आता अडकलो होतो म्हणजे मी पंधरा दिवसासाठी गेली होती मी तीन महिने अडकले तिकडे तीन महिने आम्हाला तो सोडेच ना मग अर्धी लोक पळूनच गेली पण शूटिंग चालू होत शूटिंग चालू होत कारण धमक्याच तशा असायच्या ना आजूबाजूला तुझ्या बंदूकधारी लोक असल्यावर तू काय करशील अय्या काहीच करू शकत नाही तू तुला करावंच लागणार मग बर तेव्हा मोबाईल तेव्हा पेजर होता हाँ, पेजर असायचा मोबर होता हा तेव्हा पण तिकडे गेल्याचा काय संबंधच नाही ना फोन करणार कसे हु, मग ते सगळं झालं मग एकदा आम्ही पळून जाण्याचा प्रयत्न केला त्या, त्या, त्या रूम आम्ही पहिल्या पहिल्यामुळे राहिलो होतो त्याचा सज्जा असतो माहितीये ना त्याच्या सज्जावर उड्या बिड्या मारल्या होत्या आम्ही आणि खाली ते लोक होते बसून काय किधर आहे असं वगैरे जी काय हालत खराब झाली होती बेकार हालत झाली होती मग कसं आलं तुम्ही परत मग एकदा काय झालं अर्चनाचा फोन आला अर्चनाला मी फोन केला का तिचा फोन पण जमलं तुला फोन करायला तर त्यांच्या घरी फोन होता फक्त त्यांचं म्हणणं होतं की मराठीत नाही बोलायचं हिंदी मध्ये बोलायचं म्हणजे आम्हाला कळायला कळलं पाहिजे त्यांनी काय बोलताय ते तर त्याच्या आधी काय झालं की आम्ही जेव्हा त्या रस्त्याने ये जा करायचो ना तर खूप लोक असे ना आमच्याकडे संशयाने बघायचे किंवा नॉट संशयाने सॉरी तुच्छतेने बघायचे म्हणजे असं वगैरे करायचंय आम्हाला कळायचं नाही की ही लोक आमच्याकडे असे का बघतात असे का बघतात मग आम्ही चौकशी केली तर तो जो माणूस होता जो आमचा प्रोड्युसर होता त्याला वाळीत टाकला होता आणि त्याच्या घरी आम्ही राहत होतो आणि त्याच्याच मागे त्याचा कत्तल खाना का कसाई खाना होता त्यामुळे त्या लोकांशी कोणी रिलेशन नाही ठेवायचे आणि की आपण कुठे येऊन अडकलोय काय मग आमच्या ग्रुपमध्ये स्टंट शिकवायला काही पोर मुलं आली होती तर त्याच्यातला एक मुलगा होता तो मला वाटला की दिदी आप ना ऐसे छछोर नाही लगती आप एक अच्छे घराने की लगती हो आप ह्या का फसगी हा रे क्या करू अभी फस गई अभी क्या करू म्हणजे तो डर भी लागत है कारण मला एकटीला एका रूम मध्ये ठेवलं होतं त्यांनी की माझ्याशी मा कोणी बोलायचं नाही काही कन्व्हर्सेशन नाही काही नाही आणि फक्त एक असा घर 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 असा आवाजाचा एक फॅन होता माझ्या रूम मध्ये तो म्हणजे साथी माझा तर तो फॅन दुसरं कोणी नाही बाकी तू माझी उशी उघडून अशी बघितली असतीस ना स्वामी समर्थ दत्त गणपती देवी सगळ्यांचे फोटो लावते होते कारण भीती उघडी वाटायची ना मी रोज रात्री चार वाजेपर्यंत मी पहाटे चार वाजेपर्यंत जागी राहायची कारण चार वाजता देव येतात ना भूत असतात भर म्हणून ते जागरायचं वीस वर्षाची मेंटॅलिटी दुसरं काय करू शकतो आपण मग चार वाजता कशी बशी कशी बशी करून त्यामुळे सकाळी शूटिंगला ना माझे डोळे असे पेंगलेले आहेत कारण रोज रात्री जागरण व्हायचं रोज तर मला तो म्हणाला की मी म्हटलं मुझे तू कुठ हथियार ला दे सकता है क्या तो वाला जो होता ना तो क्यू दीदी अगर कोई आएगा तो एक तो उसको मारूंगी ना तो मर एक तो करना पडेगा त्याने मला हा। एक गुप्ती आणून दिली एका काठीमध्ये अशी गुप्ती होती ती आणून दिलेली ती गुप्तीची मूठ अशी मी खाशी ह्याला घेऊन बसायची आणि अशी झोपायची की कोण आलं तर ती शोधण्यामध्ये वेळ नको जायला इतकं म्हणजे इतकं दहशतीने राहिले ना मी तीन महिने तिकडे आणि एकदा अर्चनाचा फोन आला की काय कशी आहेस तर एक आता बहिणीने फोन केला म्हणजे ते तीन महिन्यात आणि मी सुद्धा घे सुलेखा तीन महिन्यात मी एक दिवसही रडली नाही असा एकही दिवस गेला नाही कारण शक्यच नव्हतं तिथे असं राहणं नॉर्मली राहणं आणि त्याच्यात काम करायचं परत बरी आहे हा बोल तिच्या आम्हाला आवाज का असा वाटतो तिला काही प्रॉब्लेम आहे का तर मी तिला हम्म एक मिनिट एक मिनिट मिनट मी आणि माझी मोठी बहीण आहे अर्चन अर्चनाची म्हणजे मोठी बहीण संगीता नेवरेकर तर तिची आणि माझी ना एक भाषा आहे आम्ही एका भाषेत बोलतो सपोज तुम्ही मला जर म्हणायचं असेल की सुलेखा तू खूप छान दिसतेस दिस। तर मी म्हणा काय म्हणतो रुपया वन म्हणतो चारपिया वस्ते म्हणत म्हणजे वगैरेची भाषा नाही ही वेगळी भाषा हा तर ती अशी बोलणार तुला हे नाही कळणार ना मी काय बोलले आता समजा मी काय मी सुप्रिया पाठारेकडे आली असं तुला म्हणायचं नाही वय म्हणून वक्रिया म्हणून सुरपिया पठारे म्हणतो पारपिया वकडे म्हणून आरपिया म्हणजे मी सुप्रिया पाठारीकडे आली असं ते अशी ती भाषा तर ती म्हणाली की मी ताईला फोन देते ताई तर तू ताईशी ह्या भाषेत बोल पण मग तुला तर सांगितलं होतं हिंदी मध्ये बोलायचं आणि मला अडवलं की मी तिच्याशी बोलायला लागले की वथे मुंडे रुपया वकडे मुंडे रुपया वस मुंडे वे मुंडा आरप्या म्हणजे इकडे खूप त्रास आहे असं मी तिला म्हटलं हे कोणसी भाषा आहे म्हणजे आम्हाला नेटिव्ह का गाव का भाषा आहे मेरी आजी जो आहे ना उसको ये नाही तो उसको नाही समज मी अच्छा अच्छा ओके होता आणि तो गेला तो उल्लू बनला बर मग मी त्या तिला सगळ्या गोष्टी ह्या भाषेत सांगितल्या मग तिने अर्चनाचा आणि माझा आमचा एक कॉमन मित्र होता विजय लोके जो भायकाळा ह्याचा आमदार होता मग अर्चनाने विजयला सांगितलं की सुप्रिया तिकडे अडकलीये आपल्याला काही करून तिला सोडवायचंय मग विजय लोके आणि अर्चना बाळासाहेबांकडे ऍप्लिकेशन्स घेऊन गेल्या की असं असं झालंय माझी बहीण तिकडे अडकली आहे आणि काही करून तिला मुंबईत आणायचंय मग बाळासाहेबांनी अजमेर पोलीस स्टेशनला पोलीसला स्टेशन फोन केला की अगर मेरी बच्ची नाही आई मुंबई मे तो जला दुंगा साहेब अरे, अरे तू तो सीन म्हणजे फिल्मी सीन म्हणजे हे सिंगम बिंगम गेले उडत काही उपयोग सकाळी सहा वाजताची गोष्ट सा, साडेसहा फूट प्रत्येक पोलीस उंच साडेसहा फूट असे पन्नास पोलीस त्या ह्याला लात मारून त्या वाड्यामध्ये आले पूर्ण हो, त्या हवेलीत बर त्याला पकडला त्याचं अरेस्ट वॉरंट काढलं होतं कारण तो अरेस्ट झाल्याशिवाय तो मला सोडणार नाही बरं कन्फर्म होत बरोबर मग त्याने सांगितलं त्याने विचारलं सुप्रिया सुप्रियाजी कोण आहे मला कॉलेज ना तो एक पोलिस आलावर मग तो घेऊन आला मी गाऊन वर होते झोपलो होतो सकाळी सहा वाजता कशाला उठतो आपण हा मे हो क्या हुआ? चलिये, आपको रवाना करणार आहे बंबई मग मला ट्यूब पेटली होते अर्चूने का, काहीतरी केलेलं दिसतं पण कळेना नक्की तेव्हापासूनच धडाडीची करणार काय पण नक्की जायचं का नाही ना तर इथे आड तिकडे वीर हे hey, कोणाची माणस आहेत हे कसं कळणार तर म्हटले नाही किसने भेजाय बालासाहेब आपलं हा मग मी समजले की विजय लोके आणि अर्जुने काहीतरी कांड केलाय तर मग त्यांनी मला सांगितलं चलो आपण लिहिलो हा मला कळे ना आधी एक तर काय करावं काय सुचे ना मी गेले वरती माझं कसं बस चेंज केलं पटकन सामान घेऊन आले तर आमचे एक मेकअपमन होते मला वाटतं साठ एक वर्षाची होते मला विचार ते बिचारे हा मेगे पण निघायचं होतं ना म्हणजे हा हा मेरे साथ आहे मेकअप दादा हा ठीक आहे ठीक आहे आम्हाला घेतलं आणि तो असा रागाने असा माझ्याकडे बघत होता ना तो प्रोड्युसर छोडूंगा नाही तुम्ही याद रखूंगा म्हटलं म्हटलं आता हा काय करतो आणि काय नाही मरू तिकडे जाऊ दे पहिले बॅगा बिगा घेऊन आम्ही निघालो त्याने आम्हाला पोलिसांनीच काढलं हो पैसेच नव्हते माझ्याकडे त्या वेळेला अजमेर टू सुरत आम्हाला त्यांनी बस करून दिली बावीस तासाचा प्रवास आणि माझ्या खिशात होते बारा रुपये फक्त त्यांना म्हंटल आता ते नको बघूया आता पहिले इथून सटकूया बरोबर तरी आम्हाला की सीमा आने तक आपको नीचे बैठना आहे म्हटलं बस तरी कमी आहे सगळी नीचे क्यों बैठणे का नाही नाही काही से गोली बिली आई तो माझा चाल गोली आई म्हटलं का कोण बोल कारण तो जो होता तो डॉन होता तिकडचा त्याने काही केलं तर नीचे बैठो आप मम्मी आणि दादा असे ना खुर्चीवर असे खाली बसून आपले राम 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 करत खाली बसलो आणि त्या ह्याला सांगितलं होतं ड्रायव्हरला अगर ये बच्ची नाही गई सूरत, सही सुरत सई सलामत तर तू याद राखना अरे पॉप त्यामुळे आम्हाला असं वाटलं काहीतरी सगळं म्हणजे क्रिटिकल आहे सगळी गोष्टी तर जाऊ दे जाऊया तर त्या अख्ख्या बावीस तासाच्या प्रवासात दोन वडापाव आणि एक कटिंग चा एवढं आम्ही बावीस तासात खाल्लो आणि सुरत आलो आणि सुरत आल्यानंतर त्याने आम्हाला डी वरन फोन लावून दिला तिकडच्या पोलिसांना कि आप बोलो उनको क्या गई करके ना तो वो हम लोग को मार हाँ। देंगे हाँ, हाँ। हा हा मॅ पोहच गई ओके <coughs> झालं हे क्लिअर झालं आता सुरत ते मुंबई कस जाणार बारा रुपये संपले तिकीट कसं काढणार आता काय करायचं दादा मला म्हणतात तर नाही येत काय म्हटलं माहितीये मला तर करणार कसं म्हणजे थांबा तुम्ही बसा मी बघते मग मी स्टेशन मास्टरच्या ऑफिस मा तर ते ना गुजराती मराठी बोलणारे सर मिक्स असे तसे होते ते मला म्हणाले की ओ, मी त्याला सगळी स्टोरी सांगितली मग त्याने चहा बिस्किट वगैरे खायला दिलं मग ते म्हणाले की ठीक आहे ठीक आहे तुम्ही कागदावर त्यांनी काय गुजरातीमध्ये मध्ये काहीतरी लिहून दिलं होतं आणि कोई भी टीसी टी सी आहे का ना सिर्फ दिखाना अच्छा हा आपको आपली सच्ची मे ना पकडेंगे नाही ना नाही 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 क्यों पकडेंगे मेने दिया वाटत ते कुठल्या तरी चांगल्या लेवलचे म्हणजे मोठ्या ऑफिसर्स लेवलचे होते ते मग आम्ही सुरत ते मुंबई आम्हाला जेव्हा जेव्हा विचारलं की अच्छा ओके ओके अच्छा ठीक आहे ठीक आहे असं वगैरे त्यांनी रिएक्शन दिली त्याने म्हटलं दादा कोणतरी मोठे होते आपल्याला नाही तर मी त्यांना म्हटलं होतं की आम्हाला हे द्या आम्ही तिकिटाचे पैसे तुम्हाला पाठवून देऊ एवढंच करू शकत चालेल मग आम्ही बसलो आणि जसं ना मुंबई सेंट्रल असं से दिसलं ना मी आणि दादा ना मुंबई <laughs> रडावत लागलो सामान टाकलो खाली आणि आम्ही प्लॅटफॉर्म वर बसलो हे मुंबई दिसली तीन महिन्यानंतर तीन महिन्यानंतर आणि ना आजूबाजूच्या लोकांना कळेच ना म्हटलं कोण गेलो काय झालं का रडतात काय काय कळेना म्हटलं कुठ नाही कुछ नाही असं करून मग तिथून मुंबई सेंट्रल वर ना डोंगरी फारच जवळ ते म्हटलं घरी जाऊन मी पैसे देईन तर आता फोन करून मा काय सांगेल माणूस की फार फार तर ता माझे ता टॅक्सीचे पैसे तुम्ही खाली येऊन द्या आई म्हणाली की हां हां आम्ही येतो जेवायला काय केलंय मच्छीचं कालवण आहे का आईला पहिलं विचार आई म्हणते कारटे आधी घरी ये मग अगोदर तुला मच्छीचं कालवण मग टॅक्सीत बसले घरी गेले मच्छीचं कालवण खाल्लं आणि मग पण त्यानंतर त्रास नाही झाला काही नाही 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 काय नाही काहीच नाही बिलकुल नाही माणूस भेटला नाही आयुष्यात कधी नाही नाही कधीच नाही पण ते तीन महिने खूप करतात पण त्यानंतर आईने असं सांगितलं नाही आता झालं हो आई बोलली ना त्याच्यानंतर आई लग्न करायचं पण झालं बावीस वर्षी लग्नच झालं पण असं बोलली नाही ती फक्त वडील म्हणाले की मी ज्या गोष्टी कराल ते जरा चौकशी करून जा पण तेव्हा माहितीच नव्हतं ना काही त्यामुळे नंतर मला जरा असं बाहेर कुठे जायचं म्हटलं जरा टेन्शन यायला लागायचं की कोण आहे माणसं कुठे राहतोय आपण कोणाकडे जातोय आपण तर आत्ताच्या मुलांना किंवा मुलींना हे सांगेन की, की चौकशी करून घरातल्यांचा सपोर्ट घेऊन काम करा म्हणजे काही काही मुलं नाही का पळून जातात आणि करतात आणि मग फसतात ते तर असं नका करू तुम्ही घरातल्यांना विश्वासात घ्या सांगा तुम्ही कोणाबरोबर जाताय कारण तुम्हाला उद्या काय झालं ना त्यांना काही फरक नाही आई वडिलांचे किंवा घरातल्यांचे हाल होतात काय कसं म्हणजे मुली हातात नाही मिळत मुलं नाही मिळत सुसाईड करतात फ्रस्ट्रेशन येतं या सगळ्या गोष्टी असतात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून करा असं माझं म्हणत नाही आणि त्या वीस वर्षाच्या मुलीबरोबर काही घडलं नाही आता मी तेवढी होते राफ्ट म्हणून नाहीतर माझ्या बाबतीत काही घडू शकलं असतं पण तेवढी होते म्हणजे मी तेवढी स्ट्रॉंग होते म्हणून झाले पण एंड ऑफ द डे ना होतं ग ते टेन्शन यायचं मला मला पण यायचं कोण कुठून येतोय का इथून कोणी येतोय का दरवाजाला कोणी नॉक करतोय का एक भीती असते yes. ना आपल्याला hmm. महत्वाची काय आपली इज्जत महत्वाची hmm. ते सांभाळणं आपल्याला पाहिजे ना ते सांभाळणं म्हणून आज हे दिवस स्वामींनी दाखवलेत बापरे <laughs> <वारे। laughs> <laughs> <laughs> सुप्रिया हे जरा हा तू बच होत सगळं पर तू एक ऍक्ट्रेस म्हणून अभिनेत्री म्हणून वेगवेगळ्या भूमिका केल्यास कॉमेडी केली आहेस तू विलन वॅमची भूमिका केल्यास तू कुठे रमतेस नक्की विलन विलन जास्त मजा येते करायला कॉमेडी पण तेवढीच रमते फक्त जरा रडूबाईची कामं करायला कंटाळा येतो कारण माझा प्रॉब्लेम काय होतो की मी बेसिकलीच रडत नाही म्हणजे इन जनरलच मी रडत नाही मला नाही आवडत रडायला माझ्या घरात जरी कोणी आलं माझ्या मैत्रिणींपैकी मित्र आणि माझं असं अस रडू नको तुला जे काय सांगायचं न रडता सांग नाही तर आपण खाली जाऊया जा आणि मग तुझं काय जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यातनं मी तुला बाहेर काढेल माझं असं म्हणणं नाहीये पण रडू नकोस ती नेगेटिव्हिटी माझ्या घरात नको मी रडत नाही मी माझ्या आज तागायत टचोड माझ्या मुलांना किंवा माझा नवरा किंवा आम्ही आम्ही घरामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो पण रडत बसून त्या गोष्टी क्षणाक्षणाला डोळ्यात पाणी काढणं मला नाही आवडत आणि मला ना, ना रडलं की डोकं दुखतं माझं तर माझं असं होतं की नको या ते परत डोकं दुखणार कशाला रडायला पाहिजे नको त्याच्यामुळे मी शक्यतो मला भाऊक हे करायला आवडतात नाही असं नाही आहे जे मोठ्या आईने जे मला दिलं आहे जे सक्सेस आहे ते मी एन्जॉय केलं पण मला रडायला नाही आवडत पण मला विलन आणि कॉमेडीमध्ये मी जास्त रमते आणि सुप्रिया पाठरे हे कॅरेक्टर कसं आहे घरात बक्षिल तर मी खूप शांत असते सगळ्यात कॉमेडी माझा नवरा आहे कोणाला वाटत नाही त्याला सगळे बाबा म्हणून ओळखतात तर त्या इंडस्ट्रीचा पण बाबा झालाय पण सगळ्यात तो असतो कॉमेडियन माझा मुलगा पण तसाच आहे मुलगी आणि मी थोडेसे शांत जरा आहोत पण मुलगी डेरिंग बाज आहे तुझ्या हा वगैरे अशी मुलगा जरा शांत आहे नवरा दिसतो शांत नाहीये <laughs> मला अगदीच शांत वाटलं हा पण तो फुल पीजे टाकणं टाइमपास करणं असं <laughs> काही नाही काहीतरी माझं असं होतं की अरे मी तिकडे पण तेच करते रे इकडे काय माझ्यासमोर त्यामुळे <laughs> ते मला हसवण्यासाठी घरात सगळं चालू असतं पण मला साध लाईफ आवडत फार झाकच्या नाही आवडत तू माझं घर बघितलं असेल काय फार काही मी केलेलं नाहीये छान आहे पण घर म्हणून घर घर सुंदर आहे सोसायटी छान आहे आणि खूप पैसे खर्च करून उगाच कर्ज काढून उगाच ऋण काढून सण करणं असं मला नाही आवडत जे आहे सिम्पल आहे आहे संपला हे आता मी मी अशा मुलांना सुद्धा जेव्हा लहान होते की आज खायचा आहे तर मी कधीच पटकन आणून दिला नाही त्यांना नाही आज नाही, नाही आ, आहे आता मला पैसे मिळतील तेव्हा मी तेव्हा असायचे माझ्याकडे पण त्यांनाही कळलं पाहिजे की आत्ता ती परिस्थिती नाही आहे मग मी मला चेक मिळालाय माझ्याकडे पैसे आहेत खायचे आहे का पिझ्झा खायचा असेल तर मागवूया त्यांना पण ती सवय झाली म्हणजे ज्या गोष्टी अशा मागितल्या आणि दिल्या अशा गोष्टी कधीच केल्या नाहीत किंवा उगाच शॉपिंग करत राहायचं उगाच काहीतरी करायचं असं मला ता ता नाही आवडत गरजेच्या वस्तू आहेत त्या घ्या आणि गप्प बसा काही त्याला काही त्याने अडत नाही आणि मला तर असं वाटतंय की करोनाच्या काळात तर आता त्या खूप गोष्टी लोकांना स्वतःला जाणवल्या असते की नाही पंधरा दिवस बाहेर गेलो किंवा नाही काही खरेदी केली तर काही अडत नाही आहे त्याच्यामध्ये माणूस जगू शकतो जीव वाचवणं हे अगदीच म्हणजे आज डाळ भात केली आहे संध्याकाळी वरण भात करूया त्याच्यानंतर खिचडी करूया त्याच्यातच पाच प्रकार करून आपण चार दिवस काढू शकतो <laughs> हे करोनाच्या काळात खूप लोकांना <laughs> <शिकलो या> <laughs> <ले> <laughs> आता कळलेलं आहे आणि शिकलोय आपण परिस्थितीने शिकवलंय आपल्याला आता महत्वाचं आहे माणसं आपली माणसं आपल्या जवळ राहणं हे महत्वाचं <laughs> त्यामुळे त्यामुळे फॅमिली खूप चांगली अटॅच आहे छान आहे मज्जा आहे तुला दोन मुलं <laughs> दोन मुलं मोठा मुलगा आता चोवीस वर्षाचा आहे तो आता दीड वर्ष दोन वर्ष अमेरिकेला होता अच्छा आता लॉकडाऊन झाला आणि तो इथे आला आणि तो अडकला कारण आता ते सुरू नाही केलं अजून फ्लाइट बरं बरं काय करतो शेफ आहे <laughs> अमेरिकन क्लब मध्ये शेफ आणि मुलगी आता अच्छा आणि मगाशी आपण भावंडांविषयी बोललो तुझ्या भावंड काय करतात मुल भाऊ माझा टीएमसी ला आणि दोन दोघी बहिणी आहेत एक बहीण पार्लर मध्ये असते आणि एका बहिणीचं ते करतात ना सोसायटी रिडेव्हलपमेंट वगैरे करतात तर त्याच्यामध्ये आहे तिचा नवरा पोलीस आहे आणि त्या दोघी सख्या बिणी सख्या जावा एकाच हो का एकाच घरात हे सगळ्यांचं सगळं छान आहे व्यवस्थित आई बाबा असतील हा आता बाबा तर नाहीयेत आता बाबा गेले पण आता बाबा खरे हवे होते म्हणजे पप्पा हवे हो हो होते कारण वडिलांचं माझ्या खूप म्हणजे मुलगा म्हणूनच माझ्याशी ते वावरायचे इव्हन रस्त्याने सुद्धा जाताना असं हातबीट टाकून चालले की आई म्हणायची अहो मुलगी आहे काय मग माझी मुलगी आहे ना मी बघेन तिच्याशी कसं वागेल असं असायचं ते फक्त आई आता गावाला असते येऊन जाऊन राहते भावाकडे कधी माझ्याकडे वगैरे असं असतं पण वडिलांना खूप मिस करते म्हणजे माझं आईशी अटॅचमेंट खूप कमी आहे वडिलांशी खूपच खूपच अटॅचमेंट होती म्हणजे मी नाटकात जेव्हा काम करायचे लग्नाची बेडी केलं तेव्हा सिगरेट ओढायची कशी हे वडिलांनी शिकवलं सिगरेट अशी नाही अशी धरायची इथे नाही इथे ठेवायची स्टाईल अशी मारायची हे वडिलांनी शिकवलं म्हणजे ते त्यांचं असायचं की ते तुझं काम आहे ते कर ते प्रॉपर आलं पाहिजे वगैरे असं डेडिकेशनने ते करायचं आणि बरोबरीला असायचे मुळात कुणी काही केलं कुणी काही बोललं तर ते लक्षच नाही त्यांचं माझ माझी मुलगी आहे ना माझा विश्वास आहे बाकी कोणी काय गेले उडत त्याला काय फरक नाही म्हणायचा पण ते जरा लवकर गेले असं झालं आता सुप्रिया तू लोकप्रिय सुद्धा आहेस यशस्वी सुद्धा आहेस पण तू जेवढी मेहनत केली आहेस त्या पद्धतीने तुला यश मिळालं आहे आता या घडीला असं वाटतंय तुला आ, हो म्हणजे मी मला मा, असं वाटतंय हे बघ यश असं असतं ना की जेवढं मिळेल तेवढं कमी असतं म्हणजे आपल्याला हवंय आपण हवंय फक्त त्याच्यामध्ये आपण सॅटिस्फाईड आहोत हे जास्त महत्वाचं आहे म्हणजे आता मला लोक खूप लोक विचारतात तुम्ही हिंदीला का नाही जा तुम्ही हिंदी सिनेमांमध्ये का नाही जा तुम्ही हिंदी सिरियल्समध्ये का नाही काम आता ज्यावेळी करायची होती तेव्हा मी केली नाही असं लग्नाच्या आधी मी बऱ्याच हिंदी सिरियल वगैरे केल्या पण आता असं होतं ना मला ना कम्फर्टेबल नाही होत हिंदी सिरियलमध्ये म्हणजे मी दोन तीन सिरियल जेव्हा केल्या ना त्याच्यानंतर म्हणजे कभी खुशी कभी गमना अशी ची सिरियल केली होती Uh, ्री प्लस नावाची केली पण तिकडे कसे सगळे मराठीच होते म्हणजे राकेश सारंग डीओपी होते रमण कुमार प्रोड्युसर होते पण त्याच्यात कसं किशोरी आंबिये नयन तारा रेशम सगळे आपली म्हणजे आपल्यातली लोक होती त्यामुळे तिकडे असं वाटायचंच नाही की हिंदी अटमॉस्फिअर आहे मला ना रुळायला नाही होत हिंदी मध्ये आता मी हिंदी फिल्म मध्ये वगैरे करते आता मर्दानीमध्ये मध्ये मी एकच सीन केला होता पण त्यांनी मला सांगितलं एकच सीन आहे पण चांगला सीन आहे पण हा तसं असेल पण मला ना ते हिंदी सिनेमात जाऊन मोलकरींची कामं करायला ना मला नाही आवडणार मग नसेल तर नको मग मी ऍज अ सेलिब्रिटी म्हणून मराठीत आहे तर मी मराठीत राहील मला काही असं मी असं असं नाही म्हणत आहे की मोलकरींचा रोल खूप असा आहे म्हणून असं नाही मला म्हणायचंय पण त्याला काहीच अर्थ नसेल रोल ते mm. ते का mm. Mm. त्या रोलला तर ते कशाला जाऊन करा आणि मग त्या रोलसाठी मराठी आर्टिस्टच कशाला पाहिजे मग तेवढ्यासाठी तुम्ही आम्हाला का फोन करता चांगले कॅरेक्टर असतात ते बघा नाही फोन करत जर आम्ही आर्टिस्ट चांगले आहोत तर आम्ही कुठले आणि कॉमेडी आर्टिस्ट ही चांगली आहे ही विलन आर्टिस्ट असे ठप्पे नसतात आर्टिस्ट चांगली आहे मग आर्टिस्ट काय आणि बजेटच काय होत प्रत्येक वेळी फोन केला ना की बजेट नाही बजेट नाही नाही ओ कॅरेक्टर केली आहे ना इतनाही बजेट आहे तर मी त्याला एकदा तेच सुनवलं कॅरेक्टर का बजेट नाही रहता आर्टिस्ट का बजेट रहता आता मी जो रो, रोल करणार तो शाहरुख खानने केला शाहरुख खान तेवढे पैसे घेणार <laughs> <नहीं ना? laughs> आहे का नाही ना त्या रोलचं डिमांड काय आहे त्याला चांगलं काम करणारी आर्टिस्ट आहे <laughs> बरोबर मग माझा जर माझ्या कामावर विश्वास आहे आणि मला तो मान ते सन्मान सगळं आपल्या मराठीत मिळतंय <laughs> तर का जा हिंदीमध्ये <laughs> बरोबर चांगलं मिळालं ऍड आली चांगली बाकी <laughs> आलं तर करतोच की आपण असं नाहीये पण ये मराठी असं करून असा ना तर मग फटकेत पडतील असं नाही होणार मग मी आपली मराठीत खुश आहे मला काही प्रॉब्लेम नाही आणि आता काय लागत मेन बँकेचा एक हप्ता भरायचा असतो पोर्या शिक्षण आहे दोन वेळच खाणं आहे आणि आठ तासाची सुखाची झोप ही महत्वाची आहे ती जर मिळत असेल तर कशाला दगधग करायचं सांगितलं आपला आरामात करायचं वेगळे विचार आहेत पण मस्त म्हणजे खूप करायचंय खूप करायचंय पण त्याच्यासाठी घरदार सोडून मुलं बाळा सोडून म्हणजे असे कितीतरी पिक्चर आहेत मी काय काय सोडले आहेत कारण मुलाची दहावी होती मग मुलीची <laughs> दहावी होती मग त्याची बारावी होती आणि हे जे वर्ष असतात ना हे परत नाहीये हे त्यांच्यासाठी महत्वाचे आहेत तर मग एक फिल्म गेली मा तर दुसरी येईल बारावीचे दहावीचे वर्ष गेले तर त्यांना मला माझी तेव्हा गरज आहे ना मग तेव्हा मी त्यांच्या बरोबर नसेल तर मग त्यांची अटॅचमेंट कशी राहील माझ्या बरोबर त्यावेळी तो मुलांना वेळ दिला पाहिजे तर आपल्याला मात्रपडी सांभाळतील <laughs> नाहीतर काय <है। laughs> जोक फायट पण <पार। laughs> स्वतःच्या दृष्टीने सगळ्या गोष्टी करून ठेवायच्या एवढंच माझं म्हणणं आहे कोणावर डिपेंड नको राहायचं आणि माझ्यात जेवढी आहे एनर्जी माझ्यात जेवढी ताकद एवढी मी मला वाटत नाही मी ऐंशी वय पंच्याऐंशी पर्यंत काम करेन बिंदा हो ना कथाच तू आतापर्यंत <laughs> 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 तुझ्यासाठी तुझा ड्रीम रोल कोणता आहे किंवा असा जर का आला नसेल तर कुठला रोल तुला करायला आवडेल जो तू आतापर्यंत केला नाही नाही असा कुठलाच रोल नाही कारण मी प्रत्येक काय म्हणतात त्याला फ्लेवरचे सगळे करून झाले म्हणजे जा असं नाही झालं की अरे मी कधी कॉमेडीच नाही केले मला करायचं तर कॉमेडी केली आहे विलन केलंय सोशिक केलंय भाऊक केले कौटुंबिक केलं सगळं केलंय फक्त मला असं वाटतं प्रत्येक रोल आपल्या आयुष्यात आल्यानंतर तो मी एन्जॉय केला पाहिजे आणि मी दुसऱ्यांना त्याची त्याचा आनंद दिला पाहिजे माझं एवढंच म्हणणं की माझे सासरे ह्या बाबतीत खूप म्हणजे खूप गोड होते ते ते मला ते तेच सांगायचे कारण मी लग्न झाल्यानंतर डंगरी वगैरे घालायची किंवा असे नॉर्मल वगैरे तर तेच मला असे म्हणजे सांगायचे एकदा मी मिहिरला असं उचलून चालले होते ट्रेनने म्हणजे येत होते ठाण्याला तर मला म्हणाले कुठे ते ओढणीचा बीस घालताय जीन्स घाला पटकन आणि जा त्या पोराला सांभाळणार का ते कपडे कपडेपिढे सांगू ओढण्या बिडण्या सांभाळत माझं असं की अरे हे वेगळेच आहेत असं व्हायचं माझं ते पाठाऱ्यांकडे कसं आहे पाठाऱ्यांकडे कोणीच असं इंटरफेअर कोणाचे नाक खुपसा खुपसी नाही करत प्रत्येक जण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये छान आहेत पण तरी सगळेजण काय झालं तरी एकत्र एक आहे म्हणजे जेव्हा जी लागेल गरज तेव्हा असतातच आणि आपल्या आजूबाजूला आजू ना एक पॉझिटिव्ह एनर्जीवाली माणसं पाहिजेत त्याच्यात हर्षदा खानविलकर एक मी अगदी स्पेसिफिक नाव घेईन दुसरं वैभव चिंचाळकरचं नाव घेऊन की ज्याने मला या इंडस्ट्रीत आणलं खरं तर कारण कुलवधूचं कास्टिंग त्याने केलं होतं त्यामुळे मी त्याच्यामुळे या इंडस्ट्रीत आले सानिका वाणी नीता वाणी जी आहे रमेश वाणीची बायको ती एक फॅमिली म्हणजे माझी दुसरी फॅमिलीच आहे तर ते एक आहेत किंवा तिच्या एवढ्या मोठ्या आजारात ती येऊन बाहेर पडून आता ज्या पद्धतीने ती असते तर तिला बघून असं वाटतं यार की काय करू या बाईला म्हणजे ही जर एवढं पॉझिटिव्ह राहू शकते तर आपण कशाला कुठल्या गोष्टीसाठी रडत बसतोय आपण म्हणजे ते लोक आहेत किंवा आपल्या घरातली लोक आहेत माझा नवरा मुलं किंवा माझ्या बाकी घरातल्या बहिणी सगळेच जण तेव्हा असं होत की काय म्हणजे हे लोक छान आहेत आपल्यासाठी आहेत ही लोक मग आपण रडत बसून काय उपयोग आहे आता माझी छान एक मैत्रीण आता झाले दोन तीन वर्ष जयश्री रामाणी म्हणून माझी मैत्रिणी आहे तिच्या तिचा डामडोल बघता म्हणजे तिने खूप मोठं जयश्री कलेक्शन उभं केलंय म्हणजे असं होतं की अरे शून्यातन गोष्टी उभ्या होत आहेत आपल्याकडे आहे स्वामी कृपेने आपल्याकडे दिले फक्त ते टिकवायचंय तर त्या गोष्टी आहेत तेवढं राहायचं आणि आनंदात राहायचं सुखाने राहायचं समाधानात राहायचं कोणाचे हेवे दावे नको कोणाला शिव्या शाप नको काय नाही माझ्याकडे आहे वरण भात मी वरण भात खाते तू पनीर मक्कन मला का माझ काही म्हणणं नाहीये एवढ्या गप्पा मारल्या पण तुझ्या लव्ह स्टोरी बद्दल नाही काही सांगितलं लव्ह स्टोरी अशी नाही म्हणायला हरकत आहे कारण आमचा ग्रुप होता शिर्डीला आम्ही जायचो तेव्हा अच्छा वर्षात एकदा त्या ग्रुपमध्ये मग काय नाव मिनेश एम आय एन ई एस एच मिनेश ते सगळेजण निलेश करतात मनीष करतात गुज्जू गुज्जू स्टाईल नाव आहे तर मग आम्ही एकत्र जायचो वगैरे मग बावीस वर्षी घरातनं सुरू झालं की आता लग्नासाठी बघूया म्हणून म्हटलं बघा आई म्हणाले अगोदर बिटकत जाते कोण नाही म्हटलं एवढा वेळ नसतो आम्हाला आणि माझ्याशी कोण लग्न करणार मी अरे म्हटल्यावर का अरे म्हणणार आपल्या कोण प्रेमात पडणार आई म्हणाले अरे बापरे आता आम्हालाच शो जायचं हो का तेवढ्या यांच्याकडनं स्थळ आलं की असं असं अरेंज हा म्हणजे अरेंज मॅरेजेस मग तिची त्याची बहिणी आणि भाऊ वगैरे आले मग त्यांनी विचारलं असं आम्ही पण बघतोय तर तुमचं काय सांगा पप्पानं तर काय म्हणजे व्यवस्थित मुलगा ठेवा तो चांगला mm. जॉब वगैरे सगळं आता कंपनी बंद झाली mm. दहा वर्ष झाली mm. पण व्यवस्थित सेटल सगळे फॅमिली वगैरे छान करून दिलं त्यामुळे झालं बावीस वर्ष लग्न फक्त पहिलं त्याला दाखवलं होतं मी अर्चनाला अर्चनाकडनं हो आलं की मग पुढे जाऊया बर बर <laughs> लव्ह स्टोरी असं काही नव्हतं सुप्रिया जेव्हा अभिनय करत नसतेस तेव्हा काय करतेस काय करायला करा आवडत स्वयंपाक जेवण करायला खूप आवडतं लोकांना खायला घालायला आवडत त्यामुळे खूप खूप आवडीचं काम आहे माझं ते म्हणजे माझं तो एक ड्रीम आहे की मी पुढे जाऊन हॉटेल वगैरे करणार आहे अरे वा नक्कीच करणार आहे म्हणजे आता मुलगा शेफ आहे म्हणून नाही पण तो आता काय माहित नाही इथे राहतोय अमेरिकेत जातोय मला माहित नाही पण मी माझं करणार आहे त्याचं मला माहित नाहीये मी माझं करणार आहे आणि ठाण्यात <laughs> आल्यापासून अभिनय व्यतिरिक्त बरीच बऱ्याचशा बरी, बरी ऍक्टिव्हिटीज करता येतात किंवा पण जास्त करून खूप फिरायला खूप बाहेर जायला खूप शॉपिंगला असं आवडत नाही म्हणजे घरात असले की मी उंबरड्याच्या बाहेर पण जात नाही छान आराम करतो आणि माझे ठाण्याचे म्हणजे ज्यांच्या मुळे खर मी ठाण्यात आले असं म्हणायला हरकत नाही ते म्हणजे आमचे सुधाबाई सुधाकर चव्हाण ज्यांनी मला हे घर घेताना खूप हेल्प केली खूप आपलं म्हणजे वडील म्हण भाऊ म्हण सगळेच सगळीच नाती आहे त्यांच्या म्हणजे जे आपले म्हणतात नात्यातलं कोणी नाही कि रक्ताचं कुणी नाही पण तरीही आपल्यासाठी तर तसे ते आहेत त्याच्यामुळे त्यांच्यामुळे खरं तर मी ठाण्यात आले आणि आता ठाणा सोडून मला वाटत नाही की मी जाईन कुठे त्यामुळे घरी असले की खूप साफसफाई कर ही कडचं काढ कपाट काढ हे काढ भांडणी काढ करत असते टाइमपास करत आणि अगदी आमच्या ह्या चांडाळ चौकडी सहा जणींबरोबर टाइमपास बरेच बरेच मैत्रिणी खूप आहेत मित्र पण खूप आहेत असं कोणी हे नाहीये पण फॅमिली बरोबर पण तेवढंच अटॅच ह्याच्या बरोबर पण तेवढंच असं समतोल कारण शूटिंगच्या वेळेला आपल्याला वेळ मिळत नाही hmm. आता शूटिंग नाही आहे तर तेवढा वेळ जरा त्याच्यामध्ये द्यायला हवा असं मला वाटतं अलीकडे आणि खूपच हेक्टिक झालंय आणि लॉकडाऊन मध्ये तर काय आता कोण कोणाचं कुठे आहे कोणाला काय गरज आहे आणि आपण जाऊ पण शकत नव्हतो अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या पण होईल सगळं स्वामी कृपेने लवकर सगळं पूर्ववत होऊ दे असं वाटतंय थिएटर लवकर चालू थिएटर चालू व्हायला पाहिजे नाटक खूप मिस करतोय पण आता इतक्या ह्याच्यामध्ये ते माहीत नाही आहे का सगळी पण होईल सुप्रिया खूप मजा आली गप्पा मारून म्हणजे तुझं एक एक काय काय ऐकून म्हणजे काही क्षण तर असं होतं की अंगावर काटा आला घाबरगुंटी उडाली होती म्हणजे ऐकताना मी एवढं घाबरले होते अगं तू ते सगळं सहन केलंस आणि तीन महिने कशी राहिली असेल तिथे किंवा तुझा जो स्ट्रगल पिरियड होता तो म्हणजे मला खरंच माहीत नव्हता पण नवीन कलाकारांनी जे आत्ता स्ट्रगल करतायत कुठून कुठून येऊन मुंबईमध्ये येऊन राहत आहेत त्यांनी खरंच शिकण्यासारखं ह्याच्याकडून बरंच काही नाही पटकन हल्लीची मुलं पटकन हरून जातात नाही काय होतं हल्ली ना काही जमलं नाही तर ऍक्टिंग करू असा आ, जो हे झालाय ना लोक म्हणजे मुलांच्या डोक्यामध्ये की अभ्यासात जमत नाहीये काय नोकरी मिळते मग ऍक्टिंग करूया असं नाही ऍक्टिंग करणं सोपं नाहीये आणि जर तुम्ही करत असाल तर खरंच तुम्ही आधी स्वतःला आजमावून बघा की आपल्याला खरंच ऍक्टिंग येते खरं कारण प्रत्येकाला असं वाटत असतं की मी करते ती ऍक्टिंग असं नाहीये कोणाला तरी दाखवून त्या गोष्टी बघा त्या गोष्टी करा mm. त्या खरंच अरे आपल्याला खरंच आपल्याला जमतय का किंवा मध्ये करिअर आहे व्हॉइसिंग केवढं मोठं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आपल्याला जमतय का ते नाही बघतच नाही फक्त लोकांना स्क्रीनवर यायचंय सेलिब्रिटी व्हायचंय आणि हे जे डोक्यात फॅड आहे ना हे खूप घातक आहे आणि ते आई वडिलांना न सांगता जे पळून येऊन वगैरे करतात ना ते जास्त घातक आहे कसं कळणार त्यांना आपलं पोरग कुठे आहे कुठे कर काय करतंय काय खातंय किंवा कोणी फसवलं नाही ना आणि आताच्या ह्या ह्याच्यामध्ये कितीतरी अशी लोक आहे जी फसवायला लुबाडायला बसलेलीच असतात त्यांच्यापासून सावध राहा एवढंच माझं म्हणणं आहे म्हणजे ते सगळ्या विचार करून या गोष्टी करा खूप छान <laughs> बोलतेस तू तुझ्याकडून खूप ऊर्जा मिळते प्रेरणा मिळते थँक्यू सो मच मला असं वाटतं की विचारांनी सुद्धा मी आता खूप समृद्ध झाला थँक्यू खूप मजा आली सुप्रिया आणि खूप वेळ दिला जा मला इथे बसून हिच्या सगळ्यात गप्पा ऐकून किस्सा ऐकून जेवढी मजा आली आहे आता तेवढीच मजा हा एपिसोड बघताना तुम्हाला सुद्धा येणार आहे आय प्रॉमिस यू तेव्हा तुम्ही सगळे पाहत राहात दिलके करीत